तुम्ही नुसता विचार चॅनल बद्दल नका करू, तुम्हाला तो ग्रो करायचा आहे. पुढे फ्युचर 10 वर्षानंतर तुमचा चॅनल काय असेल किंवा तुम्हाला चॅनल व्यतिरिक्त काय करायचंय ह्या पण गोष्टी ठरवल्या पाहिजेत. बरोबर आहे, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि मागे यूट्यूब जे इन्कम सोर्स देत होता तो आता अचानकपणे कमी केलं. उद्या बंद झालं तर काय करणार तुम्ही? आपल्यासारख्याला काहीच नाही वाटत आहे. मी तर पहिल्या म्हणजे इन्कम म्हणून तर मी अजिबात बघू नका. आपण कसं आहे माहिती का, आज काहीच कम होत नाही त्याच्यामधून, त्यामुळे आपल्याला काहीच वाटत नाही. बट जे खरोखर जसं तुम्ही USC बद्दलच बोललाय, USC सारखी जी व्यक्ती आहे त्यांनी काय करायचं? कारण जिथं 1 लाख येणार होते तिथे डायरेक्ट 50,000 वरती आहे. प्रॉब्लेम कसं आहे, $20 देते त्यानं व्हिडिओ टाकला $20 आणि तो पूर्णपणे युट्यूबर आहे. म्हणजे त्याचा मग तो अक्षर त्याचा टोन बघितला असं म्हणजे दयात होते की यार काय चाललंय. मग तो म्हणत होता $20 म्हणजे मी काय करू काय. बरोबर. आणि ह्या अशा घटनांमुळे काय होईल माहितीये काय, युट्यूबच्या पॉलिसी तशा खराबच आहेत. मी ओपनली बोलतो, पॉलिसी खूप खराब आहेत. का माहिती आहे का, तुम्हाला सांगतो की तुम्ही उद्या कॉन्टेंट अजिबात व्हेरीफाय नाहीत करत. अरे आता त्या गोष्टी बोलत नाही की ट्रेंडिंगला काय असतात गोष्टी, तुम्हाला माहितीच आहे. हा म्हणजे ह्या गोष्टीला ते सपोर्ट करतात. आणि एक गोष्ट त्यांच्याकडे साधी गोष्ट असायला पाहिजे की बाबा तुमचं एवढं मोठं आहे ऑर्गनायझेशन, त्याच्यामध्ये तुमची अनालिसिस टीम असायला पाहिजे की बाबा कुठले चॅनल चांगले आहेत. म्हणजे स्मॉल आहेत, खूप स्मॉल आहेत, पण त्यांच्यात पोटेन्शियल आहे बाबा, त्यांना तुम्ही सपोर्ट करा ना. तुम्ही मोठे मोठे चॅनल त्यांनाच सपोर्ट करताय, मग त्यात काय फायदा? बारक्यांना तुम्ही सपोर्ट केलं पाहिजे ना बाबा. एक बाबा पोटेन्शियल आहे याच्यात, त्याला तुम्ही पैसे घेऊन ते प्रमोट करतात ना. अरे तेच तर ना, मग त्यांनी फक्त जाहिरातीचा आधार घेतलेला आहे. जाहिराती करण्यात युट्यूबर जे मोठमोठे युट्यूबर त्यांच्या पॉलिसी ह्या खराबच आहेत त्यांच्या. जो नॉर्मल पर्सन आहे ते अट्रॅक्ट होतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट युट्यूबच्या त्या कोणा कुठल्याही ह्याच्यामध्ये, म्हणजे जे कोण त्यांची ऑर्गनायझेशन कमिटी असेल किंवा कोणी असेल, मराठीबद्दल त्यांची खूप अनास्था आहे. ओके, खूप अनास्था आहे. मराठी म्हणलं की ते विचारच नाहीत करत काय. फक्त मराठीकडे कधी लक्ष देतील लोक, जसे तामिळ लोक फक्त फक्त तामिळ भाषेवालेच व्हिडिओ बघतात. ज्यावेळी मराठी माणसं फक्त फक्त मराठी व्हिडिओज बघतील ना, त्यावेळी मराठी युट्यूबरसाठी चांगले दिवस येतील. आणि त्यावेळी तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करण्याची गरज आहे. म्हणजे येण्या कंटेंट येण्यासाठी, लोक बघण्यासाठी कंटेंट पण तसा पाहिजे ना. हे ह्यासाठी बोलतोय की कंटेंट महत्वाचा, क्वालिटी पाहिजे मराठीचा. त्यावेळी लोक वाटतील गो ए बाबा मराठीत पण आपल्या असं सारखे आहे, ते का बघावे मराठीत, आम्हाला माझ्या मातृभाषेत हे सगळ्या गोष्टी बघायला भेटतात, मी का दुसरीकडे जावं. महत्वाचं जे काय ते आपलं हेच आहे की तुम्ही करताना हे एवढं पॅशन तुमच्याकडे आलंय ना, किंवा तुम्ही एवढं एक्साइट आहात ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, फ्युचर तुम्ही स्वतः इथे ठरवलं पाहिजे. 5 वर्षात तुम्हाला काय करायचंय, म्हणजे तुम्ही जॉब स्किप करून मला हेच करायचे. मला काय फील होत जबाबदारी, तेच सांगायची. जे काय बोलला ना आता ते महत्वाचं आहे, खूप मोठी जबाबदारी आपल्यावर असं मला त्याचं ऐकून वाटायला लागलं. मी तेच म्हणतो ना, म्हणजे आपण लोकांना एनकरेज करतो की बाबा तुम्ही पण या. मराठी ट्रेंड चालू झाला युट्यूबवर, हे महत्वाचं आहे. कारण की हे जबाबदारी अशी आहे, म्हणजे एनी ओ बाकीचे कोण घेतात की नाही इनिशिएटिव्ह माहीत नाही, पण किमान आपण आहोत. अगदी बरोबर. बरोबर आहे, आणि आपल्याला घेतलाच पाहिजे. कारण की हे कसं आहे माहिती आहे काय, ती लोक आहेत ते त्यांच्या त्यांच्या लेवलला ते बघतील, पण एनी ओ आपल्याला त्यांच्या लेवलला जायचं तर युनिटीनं जाऊ शकतो आपण. बरोबर आहे, आणि युनिटी अशी आहे त्यांना आपल्याकडे घेऊन येईल. अगदी बरोबर, आणि हेच करायचे आपल्याला. मराठी एका डाऊन मार्केट नाहीये हे आपल्याला प्रूव्ह केलं. आणि तेच आहे म्हणून, म्हणजे आणि अजून एक महत्वाचा माझा जो चॅनल चालू करण्याचा जो मेन हेतू आहे, मेन हेतू तो हा आहे. मला पहिल्यापासून मला असं वाटायचं की मला काहीतरी करायचंय समाजासाठी, देशासाठी काहीतरी करायचंच आहे पहिल्यापासून. म्हणजे मी गावाकडे असल्यापासून मग मला माहीत नव्हतं मी काय करेन किंवा काय करेन काय नाही, काहीच माहीत नव्हतं मला. मग मी म्हणायचो की मला मिलिटरीत जायचं. मी त्यावेळी खूप असायचो, मला मिलिटरीतच जायचं गावाकडे, तेच फॅड. मला मिलिटरी जायचं आहे गावाकडे, जे माझ्या आई वडिलांनी मी एकुलता एक आहे म्हणून जाऊन दिलं नाही आवश्यक काय. पण एवढं मला करायचं होतं की मला करायचं आहे, मला काहीतरी समाजासाठी करायचं आहे. मग ते मिलिटरी वगैरे झालं, मग शेवटी मग कसं झालं, एक परिस्थिती अशी बेकार होती आमची की बाबा मला कसल्याही परिस्थितीत शिकलंच पाहिजे चांगलं, किंवा मला नोकरी चांगली मिळवलीच पाहिजे. मग घरातल्यांनी मला फोर्स केलं, तू BCA कर, इंग्लिश तरी शिकशील किमान,
लोन घेऊन घरातल्यानी गेलं, त्यावेळी घरातल्या घरातला टोट इन्कम इन्कम 2000 होता, 5 जण आम्ही घरात. तेवढ्या ह्याच्यामध्ये तिघांना आम्हाला शिकवलं घरातल्यांनी लोन घेऊन, आणि त्याच्यामुळे एवढी जबाबदारी आली ना, मी म्हणलं की यार मी काय बाकीचं करू शकत नाही, मला हे करणं भागच आहे. म्हणून कसं ना कसं मी ते BCA केलं. मग BCA केलं, थोडा कॉन्फिडन्स वाढला, त्याच्यामुळं मग मी पुन्हा घरातल्यांनी फोर्स केलं की तू MCA कर. मग MCAसाठी पण पैसे नव्हते. अरे MCAला फॉर्म भरायला, मला MCAचा फॉर्म असतो CET चा फॉर्म, 1000 रुपये भरायला लागतात. 1000 रुपये भरायला मला नव्हते. आपल्याला गावाकडे ते हे उचलतात उकरिंडा असतो, शेण काढून शेतात टाकतात, माहिती ना, टॉयलीमध्ये. एक टॉयली भरायला 150 रुपये भेटायचे त्यावेळी, ट्रॉली एक ट्रॉयली भरायला ते 150 रुपये द्यायचे. 4 ट्रॉयला भरल्या मी माझ्या फादरने मिळून, त्यावेळी ते पैसे आले. त्यानं मग ते फॉर्म भरून मग इकडे मुंबईला आलो. काहीच संबंध नव्हता मुंबईचा, इथे आलो तेव्हा एवढं मला एड भरायसारखं, कारण की फर्स्ट टाइम मुंबईला आलो होतो. किती वर्ष झाली? 2009 मी मुंबईत आलो आहे. मला एड भरायसारखं झालं होतं की, आणि भाषा माझी गावाकडची, कोण मला ॲक्सेप्ट करणार आहे? म्हणजे इथले जे सगळे जे मुलं होती ते फुल हाय फंडू इंग्लिश मिडियममधले, त्यांचं चालायचं, मी फक्त त्यांच्याकडे असा मागं हा बघत बसायचो. ठीक आहे, मी सगळ्यांच्यात म्हणजे मला कळायचं नाही मी कोणाबरोबर जाऊ. इथनं सुरुवात, म्हणजे कॉन्फिडन्स कुठनं आला मला? तुम्ही हे नका समजू की तुमच्यात कॉन्फिडन्स येणार नाही. मी तर फुल म्हणजे फालतू गोष्टी केलेल्या आहेत. मला चाचपड, तुम्ही बोलताना चाचपडायचो शहरातल्या मुलाशी बोलायला, मुली तर लांबच. आणि वर्गात तर मग मला कुणी जर उठवलं तर मी गप्पच, अशी परिस्थिती. मग कॉन्फिडन्स असं नाही की आपल्याला येणार नाही, हे येणार. त्यावेळी जे असतं ना महत्त्वाचं ते हेच. तर मग ह्याच्यामुळं मग ते हे करत गेलो, काय बोलतं त्याला, इने मला काहीतरी करायचं होतं, मार्ग सापडत नव्हता, परिस्थिती बेकार होती. त्यामुळे मी प्रयत्न, मग जसं माझं कॉलेज संपलं ना हे, मग मी कंपनी टाकली, जॅक्स इन्फोटेक म्हणून मी कंपनी टाकली सॉफ्टवेअरची. जॅक्स इन्फोटेक, जीवन कदम, अमोल दडस, गणेश माने आणि सागर माने, चौघं मिळून आम्ही जॅक्स इन्फोटेक टाकली. अरे एक प्रोजेक्ट केला एक, अरे हां. आणि त्याचं करण्याचा उद्देश काय होता? तर ती कंपनी आपण जर चालवली तर आपण त्याच्यातनं जेवढा 50% जो इन्कम येईल तो आपल्याला गावाकडे, आम्हाला शिक्षण जे भेटलं नाही शहरात जे शिक्षण मिळतं, जो कॉन्फिडन्स गावातल्या मुलांना पाहिजे ते शिक्षण आपल्याला तिकडे द्यायचं आहे. म्हणून आपल्याला ते पैसे कमवणं गरजेचं आहे किंवा ते करणं आपल्याला तिकडे गरजेचं आहे, म्हणून आम्हाला ते करायचं आहे. म्हणजे एक ते समाजासाठी काहीतरी करायचं, म्हणून आपण फेस केला दुसऱ्यांना फेस करून नाही द्यायचं म्हणून करायचं. त्याच्यामध्ये आमचं जमलं नाही, कारण की परिस्थिती बेकार, पैसे कमवणे गरजेचं, त्यातनं काय घंटा मिळत नव्हतं, जॉब नव्हता, ते सोडून दिलं. मग पुन्हा जॉबच्या पाठीमागे शोधत होतो काय करायचं काय करायचं. मग हे UIC प्रकरण चालू झालं. मग इथून मग मला समजलं की मी ह्या माध्यमातून बाबा काय काय करू शकतो, सगळंच करू शकतो, सगळंच करू शकतो. आणि ह्याच्यामुळं हे कन्सिस्टन्सी राहते, आणि ह्याच्यामुळं त्याच्यामध्ये जी जाण येते ना, किंवा मला हे प्रकर्षण मला सांगायचे बाबा तुम्ही हे प्लीज करा, मी आत्ता जसं बोलतो तसंच व्हिडिओमध्ये बोलतो. हे कारण की ते करायचंच आहे ना, मला हेच दाखवायचं लोकांना. म्हणून हे सांगायची स्टोरी बिरी काय हे नाही, सांगायचा उद्देश हाच की जे काय आहे ते म्हणत नाही आलं पाहिजे. नाही आता ठरवलं इथे काय बोलायचं, दुसऱ्याला कॉपी करायला गेलं. हा हे त्याच्यामुळं ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. युट्यूब याला आपण एक स्वतःला प्रेझेंट करण्याचं माध्यम म्हणून बघू शकतो. अरे समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचे, फक्त एवढाच एक उद्देश आहे माझा, तोच आहे. म्हणजे यार खूप विषय ह्याने तो एक व्हिडिओ बनवला त्या आश्रमात जाऊन. हे कसं होईल माहिती आहे काय, ज्यावेळी आपण सगळेजण त्या लेवलला जाऊ ना, आणि त्या लेवलवरून प्रत्येकाने ज्या ज्यावेळी ह्या ह्या गोष्टी पिकअप केल्या ना, त्यावेळी कम्युनिटी होऊन ज्यावेळी त्या गोष्टी बोलल्या जातील ना, तेव्हा खूप इम्पॅक्ट होतो समाजावरती. अरे ह्याच्यावरूनच उदाहरण घ्या, 5000 आपल्या चॅनलवरती सबस्क्रायबर आहेत, आणि आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून ज्या काय छोट्या छोट्या गोष्टी करतो, किंवा ते ज्या कचऱ्याची जी काय गोष्ट केली किंवा गडकिल्ल्यांबाबतीत करतोय, लोकांच्या किती
हे पडतंय मनावरती इफेक्ट पडतोय, त्यांना करावंसं वाटतंय, त्यांना माझ्या बरोबर यावंसं वाटतंय, मग ते जावंसं वाटतंय. मग किती स्ट्रॉंग आहे ही कम्युनिटी, माध्यम खूप स्ट्रॉंग आहे म्हणून हे करायचं. एक एक्सपिरियन्स तुमचा जो व्हिडिओ बघितला होता, मला अट्रॅक्शन कधी झालं माहिती आहे तुमच्याकडे, ह्याच्या अगोदर पण मी तुमचे व्हिडिओज बघितलेले होते, असं नव्हतं की नव्हतं, पण मी रिअली मतलब म्हणजे हार्टली ज्या वेळेस अटॅच झालो ना, तो त्या व्हिडिओमध्ये की जो गड किल्ल्यावरती तुम्ही सांगत होता की बघा इथं काय चाललं आहे आणि काय आपलं राजाने काय करून ठेवलं आहे आणि इथं काय चाललं आहे, हां ह्या गोष्टी बघितल्यानंतर मला खूप म्हणजे इथे असं लागल्यासारखं झालं की यस मला हेच सांगायचं आहे समाजाला, पण तो हा व्यक्ती सांगतो म्हणजे मला जे करायचं आहे ना तो हा व्यक्ती सांगतो, त्यामुळे लगेच अट्रॅक्शन वाढलं आणि ॲक्च्युली मी त्यावेळेस सबस्क्राईब केलं तुम्हाला, तोपर्यंत केलेलं नव्हतं. उदाहरण घेतलंस बरोबर स्वतःवरून का सबस्क्राईब केलंस, तेच मला जे हवं आहे ना, कारण किंवा मला जे करायचं आहे ना ते समोरचा व्यक्ती करतोय, येस ते मला आवडलं म्हणजे मी ऍक्च्युली मला वाटतं की मी त्यांना सबस्क्राईब नाही केलं, मला स्वतःलाच केलं असं मला वाटतंय. बरोबर हे खूप महत्वाचं, ज्यावेळी ही भावना प्रत्येकाच्या मनात तुमच्या चॅनलविषयी होईल ना त्यावेळेसच आपण पुढे जिंकलो आपण. अरे आपलं 5,000 सबस्क्रायबर आहेत ना, अरे एवढं जबरदस्त प्रेम मिळतो काय सांगू तुला, म्हणजे मला असं वाटतं की यार मी खरंच काय केलंय काय असं वाटतं, काहीच केलं नाही. काय फिलिंग असेल ना जेव्हा लोक कमेंट करतात की अरे मी तुझ्या व्हिडिओ, तुमचा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर आहे ना मी दरवेळेस रोज बघायचो की काय अजून काय नवीन येते का. आणि अजून एक गोष्ट, ज्यावेळेस आपण तुम्ही कोणा प्रेझेंट होताना त्यावेळेस जबाबदारी वाढते, खरं सांगतो मी माझ्या मनातली गोष्ट आता ही तो ओपन करतोय, ज्यावेळेस जबाबदारी वाढते त्यावेळेस आपण एक तुम्ही आयकॉन बनलेलं असता आणि आयकॉन बनलेलं असतं त्यावेळेस तुमच्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन माझा चेंज झालेला असतो की मला तुमच्याकडून हवं आहे, मला माहिती आहे की फुकट देत आहे तुम्ही बट तरीही अपेक्षा वाढल्या माझ्या, पण मला पाहिजे. मी काय तुम्हाला मेसेज टाकलेलं, मी तुम्हाला लाईव्ह ह्याच्यामध्ये पण सांगितलेलं की मी तुम्हाला मेसेज टाकले, तर मेसेजला दुर्लक्ष केलं गेलं मग माझे हे वाढायला सुरुवात झाले की यार असं काय यार मी एवढे जीव तोडून सांगतो व्यक्तीला माझ्या लक्षच नाही. पण कसं होतं ते भरपूर लोक आपल्याला माहितीये, आता मला समजतं ही गोष्ट, पण मी काय करतो ऑडियन्स मध्ये जबाबदारी पण वाढली, मी का जबाबदारी पण वाढली, मी हे का सांगतो त्याचं कारणच आहे की आज मला समजतंय की ज्यावेळेस मी स्वतः युट्यूबर झालो ना त्यावेळेस मला लक्षात येत आहे की काय फेस करायला लागतंय ओके, बट ज्यावेळेस प्रेक्षक म्हणून बसलेलं असतो त्यावेळेस मेंटॅलिटी काय असते हे मला सांगण्याचा उद्देश आहे की ती माझी झालेली आहे आणि यांच्या बाबतीत माझी घडलेली ती मेंटॅलिटी. मला असं वाटतं यार युगो प्रॉब्लेम आहे काय ह्या व्यक्तीला, मी एवढं मेसेज टाकतोय काही रिप्लायच नाही, लाईव्हमध्ये गेल्यानंतर अच्छा ठीक आहे बघतो म्हणजे हां म्हणजे आहे कुठेतरी म्हणजे पुन्हा आधार आला ठीक आहे, नंतर परत दुर्लक्ष झालं अरे परत वाटलं यार काहीतरी बोललोच आहे यार हा व्यक्तीच हे वाटत नाही पहिलं भेटतोच पाहिजे, मग सारखं मागं लागल्यामुळे असं वाटतं की यार ना प्रत्येक युट्यूबरना ना लक्षात घ्यावं की ज्यावेळेस तुम्ही युट्यूबर म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न करताय ना त्यावेळेस प्रेक्षकांच्या तुमच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्याला तुम्ही जबाबदार आहात, तुम्ही फुकट द्या किंवा विकत द्या ह्याच्याशी कुणाला घेणं देणं नाही, तुमच्या अपेक्षा पूर्ण करणं गरजेचं. ज्यावेळी तुमचे 10,000 सबस्क्रायबर होतात ना त्यावेळेपर्यंत तुम्ही प्रत्येक कमेंटला रिप्लाय करण्याची करू शकता, ते पण कधी जर तुमच्या चॅनलवरती, आता आपल्या चॅनलवरती ज्या कमेंट येतात ना 300 बरोबर, अबे एवढ्या कमेंट कधी रिप्लाय करायचे आपण, त्यात वर्किंग आहे टाइम नाही भेटत, म्हणजे 10,000 ज्यांना सबस्क्रायबर आहेत त्यांना पण एवढ्या कमेंट येत नाहीत, तेवढ्या कमेंट आपल्या चॅनल येतात आहे, मग सांगतोय काय की ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की बाबा ह्याच्यात काहीतरी ईगो आहे, एनी हाऊ वाटणारच कारण की त्याला त्या गोष्टी माहीत नाहीत बॅकग्राऊंडला काय असतात ते, तरी पण मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की बाबांनो नाही शक्य होत मला ते वाचायला किंवा म्हणजे मला दुर्लक्ष नाही करायचं आहे. रिप्लाय पहिल्याच ईमेलमध्ये दिलास तर खूप आभार आहे. अरे भारी फेसबुकला लाईव्हला मला रिप्लाय नाही केला, युट्यूबला पण लाईव्ह रिप्लाय नाही केला, अरे पण मला माहिती आहे अरे ते कमेंट किती येत असणार, बरोबर नाही बरोबर आपल्याला पण दिसतात नाही कसं सांगायचं विचार करणे मिळाली आहे ज्यावेळेस खरं सांगतो मला इतकं वाटतं ना आपल्या व्हिडिओला कमेंट ना जिवंत तो तर म्हणजे खरं बघायला गेलं ना एक म्हणजे सेट प्लॅटफॉर्म आहे त्याचा, अजूनही तेवढा सेट नाही, मी आहे ना अजूनही त्याला धन्यवाद कधी अजूनपर्यंत म्हटलो नाही आहे मनापासून, का माहिती आहे का अरे त्याचे व्हिडिओ आणि त्याची जी मेहनत आहे ना त्याच्यासाठी 5,000 सबस्क्रायबर म्हणजे काहीच नाही